ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, त्यांचे पगार मिनिमम वेजेसपेक्षाही कमी आहे. हा एक प्रकारचा या कामगारावर अन्याय आहे. काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की यांचा जो विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो योग्य आहे. अनेक महामंडळ राज्यामध्ये आहेत, त्या महामंडळाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये विलिनीकरण करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे एसटी महामंडळामध्ये इथल्या कर्मचाऱ्यांना विलिनीकरण करावी ही मागणी काँग्रेसच्या वतीनं सरकारकडे होईल. दुसरं, जी पगार आहे ती पगार एकदम कमी आहे आणि या पगारामध्येही वाढ करून दिली गेली पाहिजे.